नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फाईव्ह सोडवणार आहोत हा प्रॅक्टिस सेट अब्सोल्यूट व्हॅल्यू या कन्सेप्टवर डिपेंड आहे तर ॲब्सोलूट व्हॅल्यू म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजावून घेऊया त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढलेली आहे आता ऍबसोलूट व्हॅल्यू म्हणजे काय इफ एक्स इज अ रियल नंबर आता हे सर्व रिअल नंबर आहेत आपले नंबर लाईनवरचे तर ॲबसोल्युट व्हॅल्यू ऑफ यक्स म्हणजे ह्या ह्या प्रत्येक नंबरची जर ॲबसोल्युट व्हॅल्यू आपणास काढायची असेल तर इट्स डिस्टन्स फ्रॉम झिरो झिरोपासून तो पॉईंट किती दूर आहे ती त्याची अब्सोल्यूट व्हॅल्यू राहील समजा वनची ॲबसोल्यूट व्हॅल्यू काढायची असेल आपणास वनची तर किती येईल ॲब्सोलूट व्हॅल्यू ऑफ वन इक्वल टू वन हे असं लिहितात ऑप्स दोन व्हर्टिकल लाईन आणि त्यामध्ये रियल नंबर सपोज रियल नंबर यक्स घेऊ आपण कोणताही नंबर म्हणून तर रिडिंग कसं करायचं आहे ऑफसोलूट ऑफसलूट व्हॅल्यू ऑफ यक्स असं रिडिंग करायचं किंवा असं रिडिंग करू शकतो आपण मॉड्युलस ऑफ आप यक्स मॉड्युलस ऑफ यक्स असं रिडिंग करायचं किंवा फक्त मॉड ऑफ यक्स असंही म्हणू शकतो मॉड ऑफ यक्स आता हे रिडिंग कसं करणार ऑफसोलूट व्हॅल्यू ऑफ वन इक्वल टू वन किंवा मॉड्युलस ऑफ वन इक्वल टू वन किंवा मॉड ऑफ वन इक्वल टू वन असं रिडिंग होईल आता टू हा पॉईंट झिरोपासून किती दूर आहे वन टू म्हणजे ह्या टूची अब्सोलूट व्हॅल्यू किती येईल अब्सोल्युट व्हॅल्यू ऑफ टू इक्वल टू टू हे डिस्टन्स आहे ज्याप्रमाणे झिरोच्या राईट साईडला अंक आहेत त्याप्रमाणे सेम अंक झिरोच्या लेफ्ट साईडला आहेत फक्त साईन आहे त्याच्यात साईन काय इंडिकेट करते फक्त डायरेक्शन इंडिकेट करते आपणास डिस्टन्स पाहिजे डिस्टन्स हे कधी पण पॉझिटिव्ह असते म्हणजे ज्याप्रमाणे टू हा पॉईंट झिरोपासून टू डिस्टन्सवर आहे त्याप्रमाणे मायनस टू हा पण रिअल नंबर झिरोपासून किती डिस्टन्सवर आहे टू डिस्टन्सवरच आहे वन आणि टू म्हणजे अब्सोल्युट व्हॅल्यू ऑफ मायनस टू मग ह्या मायनस टूची अब्सोल्यूट व्हॅल्यू किती येईल टूची येईल मायनस टू येणार नाही कारण हे डिस्टन्स आहे आपली डेफिनेशन कशी आहे इट्स डिस्टन्स फ्रॉम झिरो डिस्टन्स डिस्टन्स हे कधी पण पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करतात निगेटिव्ह डिस्टन्स नसते म्हणून निगेटिव्ह नंबरची पण ऑब्सोलूट व्हॅल्यू काय येते पॉझिटिव्हची येते तर आता मायनस थ्री या पॉईंटची जर आपणास किंवा मायनस थ्री या रियल नंबरची अब्सोल्यूट व्हॅल्यू किती येईल थ्री येईल कारण मायनस थ्री हा पॉईंट झिरोपासून वन टू थ्री डिस्टन्सवर आहे थ्री म्हणून अब्सोल्युट व्हॅल्यू ऑफ मायनस थ्री इक्वल टू थ्री हे जे साईन आहेत येथे साईनचा सा विचार करत नाही ॲप्सोलूट व्हॅल्यू फक्त व्हॅल्यू काढायची आहे ॲब्सोल्युट व्हॅल्यू साईनचा सा विचार नाही करायचा साईनने फक्त हेच इंडिकेट होईल की झिरोच्या लेफ्ट साईडला आहे आणि राईट साईडला आहे समजा ते डिस्टन्स असल्यामुळे आपण पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करणार सपोज मुंबई अँड पुणे हे डिस्टन्स वन फिफ्टी किलोमीटर आहे आपण मुंबईवरून प्रवास करण्यासाठी निघालो म्हणजे मुंबई झिरो येईल तर पुण्याला पोचलोत मग पुणे किती येईल वन फिफ्टी बरोबर आहे आणि पुणेवरून आपण परत मुंबईला निघालोत तर पुणे झिरो होईल आणि मुंबई किती होईल वन फिफ्टी किलोमीटर बरोबर आहे आपण मुंबईवरून पुणेला जाताना प्लस वन फिफ्टी किलोमीटर गेलोत आणि पुणेवरून मुंबईला येताना मायनस वन फिफ्टी किलोमीटर आलोत असं म्हणतो का आपण म्हणजे मायनस वन फिफ्टी किलोमीटर असं म्हणतो का आपण नाही आपण फक्त वन फिफ्टी किलोमीटरच म्हणतो पुणेवरून मुंबईला आलं तरी वन फिफ्टी किलोमीटर मुंबईवरून पुणेला गेलं तरी वन फिफ्टी किलोमीटर त्यामुळे निगेटिव नंबरची पण अब्सोल्युट व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि पॉझिटिव्ह नंबरची पण अब्सोल्यूट व्हॅल्यू पॉझिटिव्हच असते आणि सपोज हा झिरो झिरोची ॲब्सोलूट व्हॅल्यू किती येईल ॲब्सोलुट व्हॅल्यू ऑफ झिरो इक्वल टू झिरो कारण झिरोपासून आपण झिरो चालू म्हणजे झिरोपासून डिस्टन्स झिरोचं झिरोच म्हणजे ॲबसोलूट व्हॅल्यू ऑफ झिरो इक्वल टू झिरो आता आपण प्रॅक्टिस आहे टू पॉईंट फाईव्ह सोडूया मॉड ऑफ फिफ्टीन मायनस टू किंवा ॲबसोलूट व्हॅल्यू ऑफ फिफ्टीन मायनस टू सिम्पल आहे फिफ्टीन मायनस टू म्हणजे काय होईल मॉडमध्ये थर्टीन बरोबर आहे आणि थर्टीनची ॲपसोलट व्हॅल्यू काय येईल थर्टीनच येईल कारण थर्टीन हा पॉईंट झिरोपासून थर्टीन डिस्टन्सवर आहे म्हणून थर्टीनची ॲबसोलूट व्हॅल्यू थर्टीनच येईल आता हे फोर मायनस नाईन म्हणजे काय येईल मायनस फाईव्ह आणि मायनस फाईव मायनस फाईव्हची ॲब्सोलूट व्हॅल्यू किती येईल प्लस फाईवची येईल कारण मायनसची पण अब्सोल्यूट व्हॅल्यू प्लसच असते मायनस फाईव हा नंबर झिरोपासून फाईव्ह डिस्टन्सवर आहे म्हणून फाईव्हच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू येईल आता मॉड ऑफ सेवन सेवनची ॲबसोल्युट व्हॅल्यू किती येईल सेवनच येईल कारण सेवन हा नंबर झिरोपासून सेवन डिस्टन्सवर आहे इन टू मायनस फोर मायनस फोरची ॲब्सोल्युट व्हॅल्यू किती येईल प्लस फोरच येईल हे मल्टिप्लिकेशन ट्वेंटी एट नेक्स्ट मॉड ऑफ थ्री एक्स मायनस फाईव इक्वल टू वन सोडू आपण मॉड ऑफ थ्री एक्स मायनस फाईव इक्वल टू वन येथे आपणास प्लस वन आणि मायनस वन घ्यावं लागेल मित्रांनो प्लस वन किंवा मायनस वन कारण थ्री एक्स मायनस फाईव याची ॲप्सोलूट व्हॅल्यू किती दिली आपणास वन दिलेली आहे बरोबर आहे जर आपण मायनस थ्री एक्स मायनस फाईव म्हणजे हाच एवढा सोल्युशन केल्यानंतर रियल नंबर होणारा मायनस येथे ॲड केलं आणि ऑब्सोल्युट व्हॅल्यू घेतली तरी वनच येईल कशामुळं कारण मायनस वनची ऑब्सोल्युट व्हॅल्यू किती असते वन असते आणि प्लस वनची पण ऑब्सोल्युट व्हॅल्यू किती असते वन असते त्यामुळे आपण हे ए, हे इक्वेशन आपलं कसं होईल प्लस और मायनस वनमध्ये कन्वर्ट होईल त्यामुळे ह्या दोन व्हॅल्यू आपणास काढावे लागतील सोडूया यावरून आपण दोन इक्वेशन तयार करू मॉड ऑफ थ्री एक्स मायनस फाईव इक्वल टू वन म्हणजे प्लस वन किंवा मॉड ऑफ थ्री एक्स मायनस फाईव इक्वल टू मायनस वन आता आपण हे इक्वेशन सोडू मॉड काढून घेऊ थ्री एक्स मायनस फाईव इक्वल टू वन देअर फॉर थ्री एक्स इक्वल टू हे मायनस फाईव्ह या साईडला गेल्यावर प्लस होतील आणि प्लस फाईव्ह आणि वन म्हणजे सिक्स देअर फर एक्स इक्वल टू सिक्स अपॉन थ्री देअर फर एक्स इक्वल टू टू थ्री एक्स दोन्ही एक्सची व्हॅल्यू टू हे सॉल्व्ह करू आपण ऑर ऑर येथे ऑर ऑर म्हणजे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करतो किंवा असं येईल आपलं थ्री एक्स मायनस फाईव्ह इक्वल टू मायनस वन देअर फर थ्री एक्स इक्वल टू मायनस वन हे मायनस फाईव या साईडला आल्या प्लस फाईव्ह होतील फॉर थ्री एक्स इक्वल टू फोर होतील फॉर एक्स इक्वल टू फोर थ्री या साईडला आल्या डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू किती मिळतील आपल्याला दोन ही एक आणि ही एक व्हॅल्यू जर ह्या व्हॅल्यू आपण यामध्ये पूट केल्या तर जे समजा टू आपण पूट करून पाहू टू पूड केलं तर काय होईल थ्री इंटू टू मायनस फाईव अफसोलूटमध्ये आणि इक्वल टू वन येते का पाहू आपण थ्री सिक्स मायनस फाईव्ह होईल इक्वल टू वन सिक्स मायनस फायू म्हणजे वन म्हणजे वन इक्वल टू वन बरोबर आहे इक्वेशन आपलं राईट होते त्याप्रमाणे फोर बाय थ्री पण आपण पूड करता येईल थ्री एक्सची व्हॅल्यू फोर बाय थ्री मायनस फाईव इक्वल टू वन थ्री थ्री कॅन्सल होतील म्हणजे फोर मायनस फाईव इक्वल टू वन देअर फॉर फोर मायनस फाईव्ह म्हणजे काय होईल मायनस वन होईल आणि मायनस वनची ऑफस व्हॅल्यू काय आहे प्लस वनचे म्हणजे वन इक्वल टू वन बरोबर आहे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू किमती किती आल्या दोन आलेल्या आहेत त्याप्रमाणे नेक्स्ट मॉड ऑफ सेवन मायनस टू एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस फाईव यावरून दोन इक्वेशन तयार करू आपण एक येईल सेवन मायनस टू एक्स बरोबर फाईव्ह प्लस फाईव्हचं होईल आणि किंवा और दुसरं इक्वेशन काय होईल सेवन मायनस टू एक्स इक्वल टू मायनस फाईव बरोबर आहे तर आता आपण हे सॉल्व करू देअर फॉर मायनस टू एक्स इक्वल टू फाईव हे मायनस सेवन होतील देअर फॉर मायनस टू एक्स इक्वल टू फाईव मायनस सेवन मायनस टू दोन्ही साईडला मायनस आहेत कॅन्सल देअर फॉर टू एक्स इक्वल टू टू म्हणजे देअर फॉर एक्स इक्वल टू टू बाय टू टू बाय टू म्हणजे एक्स इक्वल टू वन आता हे इक्वेशन सॉल्व करू सेवन मायनस टू एक्स इक्वल टू मायनस फाईव देअर फॉर मायनस टू एक्स इक्वल टू मायनस फाईव हे सेवन या साईडला मायनस सेवन होतील देअर फॉर मायनस टू एक्स इक्वल टू मायनस ट्वेल्व हो होतील देअर फॉर मायनस दोन्ही साईडला मायनस मायनस येत कॅन्सल झाले येथे फक्त आता एक्स राहील आणि हे ट्वेल्व आणि हे डिव्हिजनमध्ये जातील टू देअर फॉर एक्स इक्वल टू सिक्स टू देअर फॉर एट मायनस एक्स अपॉन टू मॉडमध्ये आणि इक्वल टू फाईव्ह दोन व्हॅल्यू येतील प्लस किंवा मायनस देअर फॉर मॉड ऑफ एट मायनस एक्स अपॉन टू इक्वल टू प्लस फाईव्ह घेऊ किंवा ही एक व्हॅल्यू होईल एक एट मायनस एक्स अपॉन टू इक्वल टू मायनस फाईव देअर फॉर आता मॉड काढून घेऊ इक्वेशन सॉल्व करण्यासाठी इक्वल टू फाईव किंवा और एट मायनस एक्स अपॉन टू इक्वल टू मायनस फाईव हे इक्वेशन सॉल्व करू आणि हे इक्वेशन सॉल्व करू आपण आता हे डिव्हिजनमध्ये आहेत या साईडला गेल्या मल्टिप्लिकेशनमध्ये होतील इक्वल टू फाईव इन टू टू होईल बरोबर आहे आता एट मायनस एक्स इक्वल टू टेन देअर फॉर मायनस एक्स इक्वल टू हे टेन आणि हे एट मायनसमध्ये येतील देअर फॉर मायनस एक्स इक्वल टू टू होईल फॉर एक्स इक्वल टू मायनस टू साईन या साईडला घेतलं आपण एक्सची व्हॅल्यू मायनस टू ये आणि दुसरी व्हॅल्यू काय येते ते काढू आपण एट मायनस एक्स इक्वल टू मायनस फाईव हे टू या साईडला आल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील टू देअर देरफर एट मायनस एक्स इक्वल टू हे मायनस टेन होतील देअर फॉर आता मायनस एक्स इक्वल टू मायनस टेन आणि हे एट या साईडला आल्यावर मायनसमध्ये होतील देअर फॉर मायनस एक्स इक्वल टू मायनस एटीन देअर फॉर दोन्ही साईडला मायनस मायनस आहे कॅन्सल म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल एटीन नेक्स्ट मॉड ऑफ फाईव्ह प्लस एक्स अपॉन फोर इक्वल टू फाईव्ह दोन व्हॅल्यू येतील प्लस फाईव्ह आणि मायनस फाईव्ह तर आपण दोन इक्वेशन तयार करू फाईव प्लस एक्स अपॉन फोर इक्वल टू प्लस फाईव एकदा किंवा ऑर मॉड ऑफ फाईव प्लस एक्स अपॉन फोर इक्वल टू मायनस फाईव असंही घेता येईल इक्वेशन सॉल्व करण्यासाठी मॉड काढून घेऊ आपण म्हणजे फाईव्ह प्लस एक्स अपॉन फोर इक्वल टू फाईव्ह एक्स अपॉन फोर इक्वल टू फाईव प्लसमध्ये आहेत या साईडला आल्यावर मायनसमध्ये जातील म्हणजे एक्स अपॉन फोर इक्वल टू काय होईल फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो आता फोर या साईडला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे एक्स इक्वल टू काय होईल झिरो इन टू फोर एक्सची व्हॅल्यू काय येईल झिरो आता हे सॉल्व करू फाईव प्लस एक्स अपॉन फोर इक्वल टू मायनस फाईव बरोबर आहे आता एक्स अपॉन फोर इक्वल टू मायनस फाईव हे फाईव्ह या साईडला न आपण मायनस फाईव्ह होतील देअर फॉर एक्स अपॉन फोर इक्वल टू फाईव्ह मायनस फाईव मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह म्हणजे मायनस टेन होतील फॉर एक्स इक्वल टू आता हे फोर डिव्हिजनमध्ये आहेत या साईडला आल्या मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे मायनस टेन इंटू फोर होतील बरोबर आहे देअर फॉर एक्स इक्वल टू मायनस टेन इंटू फोर म्हणजे मायनस फोर टी एक्सची ही व्हॅल्यू मिळेल समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद